कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अनिल परब असेल, त्यांनी देखील असाच कुठे चिनपट लोकांची नावं घेत आहे, चांगली नावं घ्या. अनेक वेळा फायली तुम्ही घेऊन गेला, त्याच्यानंतर देखील उभं ठेवलं, त्याच्यानंतर आता रवींद्र चव्हाण आलात. वाटतं पालकमंत्री खऱ्या अर्थाने कुठला चेहरा असावा येणाऱ्या काळात? नाही, पालकमंत्री म्हणून आमचे उदय सामंत आहेत, अतिशय चांगलं काम करतात माणूस, दिवस घातक काम करतोय माणूस. आणि एकनाथ शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम कोकणाच्या माध्यमातून उदय सामंत यांचं चाललं आहे, त्यांचं मी अभिनंदन करेन मनापासून. बिलकुल, कोकणामध्ये युतीमध्ये कुठे अडचण येणार नाही, पण दापोलीची जी शिवसेना भाजप दापोलीची जी भाजपची मंडळी आहे त्या राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन पुढे चालले आहेत. ते 2019 देखील युती असताना योगेश कदमाला मतदान केलं नाही, आता देखील प्रत्येक वेळेला जाहीरपणे पत्रकार पक्षात घ्यायच्या आणि आमदार योगेश कदम मी कसे बदनाम होतील असं सातत्यानं तो प्रयत्न चालू त्यांचा आहे, सातत्यानं चालू आहे. मी तक्रार केल्या, मी देवेंद्र फडणवीसांना बोललो आणि मी आत्ता मी 8 दिवस झाले मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब, आदरणीय मोहन भागवतजी ह्या सगळ्यांना मी पत्र लिहिले, मी तक्रार केले की थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्याकडे आलो आहे, आमचा विश्वासघात होतो आहे या दापोलीच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून, असे मी पत्र लिहिले आहेत आणि त्याची कॉपी मी 2 दिवसामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती, मला आता कळलं हल्ली की त्यांनी देखील त्यांच्या भाषेचं काय सांगायचं सांगितलं आहे, तर देवेंद्र फडणवीस याच्यामधून निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कुठेही युतीच्या माध्यमातून शिवसेना भाजपच्या माध्यमातून अपवाद दापोली वगळता कुठेही मतभेद होतील असं मला वाटत नाही, कारण दापोली जे भाजपचे जी मंडळी आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन चालली, त्यांना आमदार व्हायचं आहे युतीचा आमदार असताना देखील. आता मला सांगा, मागच्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला मुस्लिम बांधव हे सगळे मोदींच्या विरोधामध्ये गेले होते, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे बौद्ध बांधव हे संविधान खतकमी आहे म्हणून मोदींच्या विरोधामध्ये गेले होते, गीते आनंद गीते कुणबी असल्यामुळं अनेक कुणबी समाज त्यांच्यासोबत गेला होता निवडणुकीला, पण ते चित्र काय विधानसभेला नसेल ना, निश्चितपणे नसेल, पण लगेच भाजपची मंडळी उठून हा मतदारसंघ आता आम्हालाच हवा आहे सिटिंग आमदार असताना देखील हे अशोभनीय आहे. ज्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही ज्या वेळेला भाजपसोबत आलो त्यावेळेला तुमची जबाबदारी तेवढीच आहे की आम्हाला कुठंही आमच्यावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे काम देखील भाजपच्या मंडळींचं आहे, पण तशा मताची या दापोली मतदारसंघातली भाजपची मंडळी आहे ती सध्या नाही आहे, मी तक्रार केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसजी त्यातून निश्चितपणे गस्तार करतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे म्हणजे एकच ठेवून बाळासाहेब ठाकरे, का वाटतं येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला, यंदा देखील मनसे? हे बघा, एक गोष्ट सांगतो मला, मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं आपण काम पाहिलं, काव्य पाहिलं, ते एकदा बोलले की बोलले, त्यांनी उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संघर्ष केला, तेव्हा ज्या आपल्या वडिलांनी जो मार्ग दाखवला तो न घेता आपल्या वडिलांच्या विचाराच्या विरोधामध्ये त्याच काँग्रेसला ताकद देण्याचं पाप, त्या सोनिया गांधीला ताकद देण्याचं पाप, त्या सोनिया गांधीचे तळवे चाटण्याचं पाप हे उद्धव ठाकरेंनं केलं जात आहे, त्याचं दुःख होत आहे. आपण एक काम करून घ्या ना, मला विचारण्यापेक्षा कोको कोलाचे जे मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत त्यांना आपण भेटा आणि त्यांना विचारा 6 वर्ष तुम्हाला जागा काम मिळाली नाही, आपण आपला पहिला अर्ज कधी होता, मग असं असताना 6 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आदित्य ठाकरेंचे तुम्हाला किती फोन आले, त्यांच्या काय मागण्या होत्या त्यांना विचारलं तर बघा होईल, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. आज देखील कोकणवासीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील घेऊन चाललेत, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊनच चाललेत आणि खरी शिवसेना प्रमुखांचीच आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नो हिंदी मराठी.